जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने रायगड अपंग पुनर्वसन महासंघ तसेच जीवन प्रेरणा सेवाभावी संस्थेच्या वतीने पनवेल येथे अपंग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी अपंग बांधवांचा या रॅलीमध्ये समावेश होता. या रॅली दरम्यान नगरसेवक संदीप पाटील तसेच माजी नगरसेवक सुनील बहिरा यांची उपस्थिती होती. या प्रसंगी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. जयपूर फोर्ट भगवान महावीर विकलांग सहायता समिति 1975 से विकलांगों की सेवा में कार्यरत है. संस्था की शाखा महाराष्ट्र के अंदर KEM ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट परेल में है, जिसकी स्थापना 1995 में हुई थी. लगातार अपंग बंधुओं को पैर, जिसको जयपुर फुट बोलते हैं, कैलिपर और क्रेसेज वगैरह निःशुल्क हमारे यहाँ वाटप की जाती है. करीब करीब गत वर्ष 2013-14 तक हम लोग 14 लाख विकलांगों की सेवा करने का हमें मौका मिला है. अपंगांसंदर्भातील समस्या त्यांच्या हक्कांबद्दल या प्रसंगी नगरसेवक संदीप पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. याच वर्षी आमच्या शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केंद्र शासनाची जी ONGC आणि अलमको कंपनीच्या तर्फे एक शिबिर आयोजित केला होता संपूर्ण अपंगांचा रायगड जिल्ह्यातून. जवळजवळ 750 लाभार्थींना वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुरूपी, मग कोणाला सायकल असेल, कोणाला जयपूर फूट असेल, जवळजवळ 80 ते 90 लाखापर्यंतचा खर्च या ONGC च्या माध्यमातून आम्ही करू शकलो. थेट आम्हाला जरी जाता आलं तरी संघटनेच्या माध्यमातून आम्ही अशाच प्रकारे काम करू शकलो. या कार्यक्रमाप्रसंगी अपंग व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी अपंग नागरिकांच्या वतीने जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताचे औचित्य साधून त्यांच्या हक्कांसंदर्भात तसेच त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात या संदर्भात पनवेल येथे अपंग रॅली काढण्यात आली.